आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आजी माजी सरपंचांनी केला पाणी योजनेत घपला, 3,79,000 रक्कम हडप करून फसवणूक. कागल तालुक्यातील गोरंबे गावातील माजी आणि विद्यमान सरपंच विलास दंडवते आणि संतोष रावण चौगुले यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतील 4,50,000 रक्कम हडप करून फसवणूक केल्याची तक्रार ग्रामसेवक देवेश कोंदळी यांनी कागल पोलिसात दिली आहे. चंद्रकांत दंडवते हा ग्रामपंचायतीच्या पेयजल योजनेचा सचिव म्हणून काम पाहत होता. योजनेचे म्हाकवे येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते होते. या खात्याशी त्याचा मोबाईल नंबर कनेक्ट होता. सचिव पदावर नसताना त्याने स्वतःच्या फायद्यासाठी 5 फेब्रुवारी ते 1 एप्रिल 2018 या कालावधीत वेळोवेळी नेट बँकिंगद्वारे 3,44,000 रुपये काढून घेतले. तर दुसरा आरोपी संतोष रावण याने दंडवतेंचा मोबाईल वापरून नेट बँकिंगद्वारे 35,000 रुपये काढून घेतले. या दोन्ही आरोपींनी रक्कम हडप करून फसवणूक केल्याची तक्रार ग्रामसेवक गोंदळी यांनी कागल पोलिसात दिली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माळगे करत असून न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने ग्रामपंचायत स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.